समोरच्याला हो बोलण्याआधी पाठीमागे तुमच्या किती माणसं उभी आहेत हे तुम्हाला आधी बघावं लागतं त्याच्यामुळे जेव्हा मी चॅलेंज घेते तर मला माहितीये की माझ्या तीस जणांमधून हे चॅलेंज एक्सेप्ट होणार आणि आम्ही ते करून दाखवणार शर्वरी नागवेकर साधी सरळ मिडल क्लास फॅमिलीतून आलेली ही मुलगी पण पुढे काहीतरी जिद्दीनं करायचं हे ठरवलं आणि तेजस्विनी सारखा ब्रँड तिने साकारला नज लाजता म्हणजे लाज ही बाजूला ठेवून मी दारात-दारत गेले लोकांच्या oh. लोकांच्या दारात-दारत जाऊन स्वतःचे प्रेझेंटेशन ठेवलेलं आहे oh. कारण की तिथे मी जर लाज बाळगली तर मला कोण ओळखणारच नाही oh. अवघ्या तीस हजाराच्या कॅपिटलवरती हा ब्रँड सुरू झाला पण आज महाराष्ट्रातील बॅकविन म्हणून तिला ओळखलं जातो तिच्या बॅग्स अनेक मोठ्या ब्रँडची ओळख बनली आहे पण हा प्रवास सोप्पा नक्कीच नव्हता आणि मी अशाही स्त्रिया बघितल्या आहेत की अक्षरशः त्यांनी डोळ्यातून पाणी काढलं की आम्हाला नोकरी नाही आहे घर आमचं म्हणजे मिस्टरांच्या जॉबसुद्धा केलेले आहेत मुलांचं काय होत नाहीये खाण्यापिण्याची वेळ मानले अशाही स्त्रियांना आम्ही मदत घेतली आहे अडचणी आल्या कुठेतरी आपण हे सगळं थांबवावं का लॉकडाऊन सारखं महाभयंकर संकटही आलं पण आज स्वतःलाच नाही तर इतर पस्तीस ते चाळीस बायकांना रोजगार देत स्वतः तीस हजारावर सुरू झालेला हा ब्रँड तब्बल दीड कोटींच्या टर्नओव्हरवर ओव्हर पोहोचलाय एकही दिवस आम्ही सेकंड लॉकडाऊन ला बंद ठेवला नाही त्यासाठी ज्या लीगल प्रोसेस पाहिजे होत्या त्या पूर्ण केल्या कारण याच्या पाठी एकच होत की जर आम्ही काम नाही केलं तर आमच्या बायकांचं घर नाही चाललं आणि म्हणूनच तिला बघून आपसुकच तोंडातून निघत नारी ग तूच भारी गू कशी आहे तुझी माझी हक्काची मैत्रीण मी चित्राली तुझं पुन्हा एकदा स्वागत करते या नवीन व्हिडिओ मध्ये आज काय करणार आहोत तर आज अशा कोणाला तरी भेटणार आहोत जिची स्ट्रगल टू सक्सेस स्टोरी एकदम आगळी वेगळी राहिलीय इन्स्पायरिंग वुमन ती स्वतः तर आहेच पण सोबत अनेक बायकांना अनेक स्त्रियांना रोजगार देत तिचा हा प्रवास सुरूच आहे कोण आहे ती कोण आहे आजची मैत्रीण आणि कुठे आलो होत आपण आणि काय असणार आहे आजच्या भागात चल पाहूया सो so, फायनली आपण तिकडे आलो आहोत आणि जसं तुम्ही पाहिलं तसं तेजस्विनी असं नाव आहे रन अँड ओन्ड बाय विमेन एम्पावरिंग विमेन सेक्युरिंग लाईफ सो जो आपला मोठो आहे तो त्यांचा मोठो आहे सो बघूयात काय आज करणार आहोत आपण आणि कोणाला भेटणार आहोत हॅलो हाय वेलकम थँक यू थँक यू सो मच सो पाहिलं तसं मी बसून म्हणते की तूच भारी ग म्हणताना अनेक महिला आपल्या डोळ्यासमोर येतात आणि अनेकांचे अन्ये स्ट्रगल स्टोरीज असतात सक्सेस स्टोरीज असतात त्यातलीच एक आज पाहणार आहोत आणि शर्वरी नागवेकर आहेत आपल्यासोबत नमस्कार आणि तुमचं आमच्या मज्जा पिंकमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमचं सुद्धा आमच्या फॅक्टरीमध्ये स्वागत आहे थँक्यू है, थँक्यू सो मच सो ही त्यांची फॅक्टरी आहे आणि आम्ही आलो आहे आणि आल्या आल्याच एवढ्या सगळ्या गोष्टी मला इकडे दिसत आहेत आणि मी इतकी एक्साइटेड आहे की काय होतं सो so, एकतर बरंच बोलायचंय माझ्या डोक्यात बरेच प्रश्न आहेत आणि आपल्या मैत्रिणींना बरंच काय काय सांगायचंय का पण मुळात मला पहिला तर तुमच्या फॅक्टरीची टूर द्या बिकॉज एवढं काय काय दिसतंय एवढा मोठा हा डोलारा आहे तो कसा उभा हो केला काय केलं ते जाणून घ्यायचंय पण पहिला तर बघूयात तुमची फॅक्टरी कशी आहे तर बेसिकली कसं आहे की इकडे आपण शॉपिंग बॅग्स बनवतो आणि कस्टमाइज प्रोडक्ट बनवतो मग त्याच्यामध्ये आपण तीस ते पस्तीस प्रोडक्ट पर्यंत बनवले बनवले गेलेत आणि कस्टमाइज असल्यामुळे कसं आहे की, की कस्टमरच्या स्वप्नांना आपण इथे साकार करतो की त्याने त्याचं ड्रीम ड्रीम आणावं आणि ते आम्ही इथे उतरवून द्यावं बरंच त्याच्यानंतर आमचे अनुभव जे असतात की ते त्याला आम्ही शेअर करतो की असं नको तसं जा सर बेसिकली या फॅक्टरी मध्ये इच अँड एव्हरीथिंग इकडेच होतं म्हणजे कटिंग पासून स्टिचिंग पासून प्रिंटिंग पासून ते पॅकिंग प्रोसेस पर्यंत इकडे होतं म्हणजे ए टू झेड ह्या एका ठिकाणी होतं आणि या सगळ्या महिला या हे सर्व महिला करतात सो मी काय मज्जा पिंग असे ते काय आलंय तर त्यांच्या सगळ्या बोलण्यामधून तुम्हाला उत्तर मिळालं असणार मी मग आजपासून म्हणते की एक खास कोणाला तरी भेटायचं आहे काहीतरी खास असणार आहे सो ही बॅग बनवणारी फॅक्टरी आहे रन बाय विमेन आहे फॉर वेगवेगळ्या गोष्टींसाठी ते बॅग्स बनल्या जातात आणि संपूर्णत इकडे वुमेन पॉवर मला बघायला मिळते मी आल्यापासून सो बघूयात काय वुमेन पॉवर आहे काय चालू आहे तिकडे बिकॉज सगळ्या जणी तिकडे फार काहीतरी करण्यात व्यस्त असतो दाखव आता मे बेसिकली आपलं हे वरती जे डिपार्टमेंट ठेवलंय ते आपण पॅकिंग प्रोसेस ला ठेवलेलं आहे वरती बसून व्यवस्थित पॅकिंग केलं जातं आणि कटिंग सुद्धा आपलं वरती होतं आणि नंतर आपण इकडे जो सेक्शन केला आहे तो पूर्ण मशीनसाठी केलेला आहे आणि जसं जॉब येणार तसं आपण मशीनला काम देत जातो आणि त्याप्रमाणे आपल्या इकडे सगळे मशीन आपण इक्विपमेंट सेट केलेले आहेत ओके आपल्याकडे तर जसे आपल्याला गरज आहे okay. आपल्या okay. कामाची तसे इथे मशिनरी आहेत की ह्या कामाला ही मशिनरी पाहिजे त्या कामाला ती मशिनरी पाहिजे तर असा हा सगळा सेटअप आहे मशिनरीचा okay. so, इथे या सगळ्या शिलाई मशीन स्टिचिंग मशीन या डिजिटल आहेत काय वेगळ्या बिकॉज वेगळ्या दिसतात कसं आहे की मी जेव्हा पाच वर्षापूर्वी सुरुवात केली होती तेव्हा डिजिटल मशीन नव्हत्या हो हो आणि माझ्या फायनान्शियल कॅपॅसिटी पासून म्हणजे जेवढी माझी होती घेण्याची इतपत त्या मी सुरुवात केलेली आहे म्हणजे मी दोन मशीन पासून सुरुवात केलेली आहे ते आज इथपर्यंत मी पोहोचले आहे त्याच्यामुळे जसं जसं आम्हाला प्रॉफिट होत होतं तसं मी एक एक मशीन बाय करत होते टीमला वाढवत होते की आता टीम वाढवायची आणि करायचंय अशा करून एवढा एक एक टेक्नॉलॉजीची मशीन उभी राहिली आहे हा आणि इथे अशाही डायरेक्ट कंप्युटराइज मशीन आहे ती कंप्युटराइज आहे परत ही पट्टा कटिंगची कम्प्युटराइज मशीन आहे की तिथे माणसांची गरज नाही लागते तिला कमांड दिली की ती स्वतः चालते म्हणजे ह्यापर्यंत आज आम्ही पोहोचलोय आणि भविष्यात आणि आम्ही अजून चांगल्या मशिनरी इक्विपमेंट घेऊ स्वतःसाठी नक्कीच कारण काय ज्या पद्धतीने इथे काम काम सुरू आहे आणि ज्या सफाईने सगळे ते मला वाटतं की खरंच खूप सुंदर काम चालू आहे आणि त्या मशीन जर तुम्ही पाहिल्यात तर त्या नेहमीच्या शिलाई मशीन नाही त्या डिजिटल आहेत त्याच्यात काय काय वेगळ्या वेगळ्या मशीन सुद्धा आहेत ही कोणती मशीन ही ओव्हरलॉक मशीन आहे ओके ही तुमचं दोन काम एकत्र करते अच्छा हा म्हणजे ओवरलॉक जे इन्साइड असतं आणि एक सिलाई साइडला म्हणजे पहिला कसं होतं की एक सिलाई मारायची आणि मग तुम्ही ओव्हर ला द्यायचं पण नाही ही दोन्ही काम एकत्र करते म्हणजे दोन माणसांचं काम करायची हिच्यामध्ये ताकद आहे या मशीन मध्ये हिला आपण फाय थ्रेड ओवरलॉक बोलतो ओके सिलाई जनरली आपल्याकडे इथे थर्टी टू थर्टी स्टाफ आहे okay. आणि वेगवेगळ्या ट्रेन झालेले आहेत कारण की आता हा जो स्टाफ आहे तुम्ही काही काम द्या असे वेल ट्रेन आहेत ना okay. की कुठल्याही एक्सेप्ट करून इथे उतरवून आणि आमच्या तोंडातून कधीच हा नाही शब्द निघत नाही आम्ही करून दाखवतो आणि yes. yes. बायका ती कधीच नाही निघत नाही हे अनेकदा आपण पाहिलेलं आहे yeah. त्यात एक वेगळीच शक्ती असते आणि जर इतक्या सगळ्या जणी अंडर वन रूफ असेल तर आय एम शुअर इकडे काम मज्जा आणि जे काय ते सगळं हे असेल अजून त्या साईडला पण काहीतरी हा आता आपल्याकडे इथे एप्रॉन बनत आहे त्या हा जो अप्रॉनचा प्रोडक्ट आहे की आपण मॉल मध्ये पाठवतो हे सप्लाय होतात हे हे अप्रॉन्स आहेत आपले आणि मला क्लॉथ वगैरे अरेंज करतो आपण ओके हा हे तुम्ही असं वेअर करा हो हो आणि सो खूपच अक्च्युअली मटेरियल पण खूप छान हँडलूम प्रोडक्ट मटेरियल आहे हँडलूम प्रोडक्ट आहे हँडलूम म्हणजे हात मागा जे आपण म्हणतो तसं आहे येस हे बघा खूप सुंदर आहे ते खूप छान आहे आणि म्हणजे अगदी व्यवस्थित आहे त्याचे साईज पण मग हे सायझेस वगैरे सगळे कस्टमाइज कस्टमाइज होतात असं इच अँड एव्हरीथिंग कस्टमाइज इथे तिथेच आता आपण पुढे दाखवतोय आम्ही आता मी तुम्हाला आमचे फॅक्टरीचे काही प्रोडक्ट पहिले दाखवते येस, येस। आपण काय काय करतो ना ह्या ह्या बॅग असे छोटे पाऊचेस बनवलेत या पाऊचेस मध्ये छोटे आणि मोठे दोन्ही आपण केलेत ओके हा जो आपण प्रकार बनवला ना लाईनिंग पण आहे आणि खूप खरंच खूप सुंदर शिलाई असं आता तुम्ही म्हणाल की हे आपण वेस्टेज पासून केलं हो जेव्हा कपड्यांचं वेस्टेज निघत त्या वेस्टेज कपड्यापासून ह्याला उभं केलं आपण या प्रोडक्टला म्हणजे टाकाव हो पासून टिकाव करतात आणि मग कसं कॉस्टिंग असतं काय असतं हे आपण आपल्या एक्झिबिशन लागतात त्या एक्झिबिशन मध्ये आपण हे हंड्रेड रुपीज ला ठेवतो हो आणि छोटे आपण फिफ्टी रुपीज ला ठेवतो रिजनेबल आहे म्हणजे आपण घेऊ शकतो हे शंभर रुपयाला आहेत आणि ते खूप मोठं आहे बऱ्यापैकी आणि त्याला आतमध्ये बघा शिलाई लाइनिंग पासून अगदी व्यवस्थित आहे डबल लॉकची म्हणजे शिलाई आहे डबल शिलाई आहे त्याची क्वालिटी खूप छान आहे चेन्स ची क्वालिटी पण खूप छान आहे आणि हे छोटे आहेत फिफ्टी रुपीज त्यातही कुठेही तडजोड केलेली नाहीये त्यालाही आतमध्ये लाइनिंग आहे डबल लॉकिंग आहे हे बघा डबल लॉकची शिलाई आहे त्यामुळे कुठेही छोट्यात छोट्या गोष्टीमध्ये पण पर्टिक्युलर पर्टिक्युलर सगळ्या छोटा जरी पाऊच असेल तरी तो अगदी व्यवस्थित शिवला गेलाय मोठा तर आहे आता हा हे आपलं एक रेडी प्र, प्रोडक्शन आहे जे आता इथून निघणार आहे फॅक्टरी मधून ही जी शॉप वाल्यांना बॅग गरज असते आता हे खूप फेमस नाव आहे दादर दादर त्यांचं हे श्रीमंत एक नवीन ब्रँड ओपन होत आहे त्याचं ओपनिंगसाठी ह्या बॅगा बनल्या गेल्या आहेत या बॅग प्रिंटिंग इथेच झालेला आहे सर्व आता ही आता आपल्याकडून डिस्पॅच होणार आहे बॅग कितीची ऑर्डर आहे म्हणजे ही ऑर्डर जुन पीसेसची जी झालेली सुंदर सो हाँ. हे बघा असे प्रिंट करून सुद्धा इथे मिळतात आणि विशेषतः सगळं इकडे होतं अंडर वन रूफ आणि हे सगळं विमेन पॉवर आहे इकडे सगळ्या बायका करतात त्यामुळे मला खूप येते हे सगळं बघताना आणि तुम्हाला एक मिनिट अजून तुम्हाला आता त्याला त्याला आपण टपेटा मटेरियल बोलतो ओके, ओके। की ओके। ते वॉटरप्रूफ असतं त्यामध्ये एवढे सगळे प्रोडक्ट जे आपण बनवले आहेत की हे सगळे आमचे ब्रँडिंगचे नाव आहेत अच्छा आता ही बॅग तुम्ही बघा ही बॅग काय आहे ही स्ट्रॉबेरी बॅग आहे म्हणजे हिला तुम्ही असं छोटी होते राईट छोटी होते आणि हिला असं तुम्ही स्ट्रॉबेरी करू शकता असं हे ब्रँडिंग केलेलं आहे अच्छा ओके सो ब्रँडिंग आहे अशी सुद्धा आहे तुम्ही अशा सुद्धा कोणाला गिफ्टिंग पर्पज त्यांच्याकडे तुम्ही हे बघा ही एवढी मोठी होते बऱ्यापैकी मोठी आहे ती हो हो आणि क्वालिटी पण खूप छान आपलं वॉटर प्रूफ आहे येस हे सगळे प्रोडक्ट वॉटर प्रूफ आहेत हे ब्रँडिंग आहेत सगळे हे ब्रँड प्रोडक्ट आमच्याकडे बनतात हो हे वेगवेगळे साइजेस वेगवेगळे ब्रँड आहे की हा हे दोन कलर मध्ये आपण स्क्रीन प्रिंटिंग केली आहे की okay. मध्ये कस्टमरला पाहिजे होती महिला आपण झिप सुद्धा लावलेला लाव आहे आहे असं हे सगळं ब्रँडिंग ब्रँडिंग हे आपण उतरवलेले म्हणजे ते ब्रँड प्रोडक्ट होतात ओके दुसरा जे आहे आपण जे कॉटन मध्ये करतो त्याच्यामध्ये हे आपण आता हे केलेलं आहे की ही ड्रॉस्टिक बॅग आहे ही आपली स्क्रीन प्रिंटिंग आहे लहान मुलांना आवडतं मोठ्या माणसांना आवडतं आणि तुम्ही हे भरा आणि मग ते कॅरी करा खूपच क्यूट आहे जेरी आहे आणि ती आपण जो बघतो असत पण हे वॉशेबल असतं येस वॉशेबल अच्छा हे वॉशेबल आहे पण मग ह्याला प्रिंट्सला वगैरे काही काही होणार नाही आणि कपडा कपड्याचे प्युअर कपड्याचे हो, पण शिलाई एकदम सुंदर आहे सगळं फिनिशिंग वर्क आहे आणि या कितीला असतात याची काय या वन फिफ्टी ला वन फिफ्टी पण मग जर जास्त क्वांटिटी कमी होणार तुम्ही ओके okay. आणि तुम्हाला हवी ती प्रिंट हवी ती डिझाईन सर्व सगळं होऊन जात सो येस तुम्हाला त्याच्यामध्ये जेरी आहे रिटर्न गिफ्ट किंवा काही कुठे काही द्यायचं असेल तर हे एक ऑप्शन आहे त्यांची सक्सेस स्टोरी काय आहे त्यांची स्ट्रगल स्टोरी काय आहे हे सगळं जाणून घ्यायचंय पण त्याआधी इथे काय सुरू आहे आणि आजवर त्यांनी काय गाठलंय सध्या त्यांचं काय सुरू आहे हे सगळं जाणून घेतोय आणि यानंतर आपण गप्पा मारणार आहोत त्यांची अख्खी आजवरचा इथला प्रवास कसा राहिलाय आणि तूच भारी ग म्हणायची वेळ आज का आली आहे ते सगळं जाणून घेणार आहोत आता पुढे आपण प्रोडक्ट बनूया बघूया आपले आता जसं मी सांगितलं की आपण टाकाऊ पासून ते पावचेस बनवले तसं आपण हे मॅट बनवलेत एवढे खूप सुंदर हो, हो।, तो। हो। तो। सो हे बघा असे मॅट सुद्धा आहेत हे सुद्धा सगळं वेस्टेज म्हणजे वेस्टेज कपड्यापासून आपण ह्यांना रेखीव काम दिलं आणि ह्यांना एक रूप दिलं त्या कपड्याला असं ह्याचे काय असते त्याची पण हंड्रेड हंड्रेड ओके आणि हे सगळं क्रिएटिव्ह माइंड आमच्या टीमचं आहे आणि हे टीमला याला एप्रिशिएट करतो की ते सांगतात काय करायचं आणि आता बरीच वर्ष हे सगळे तुमच्यासोबत असते त्यामध्ये कम्फर्ट लेवल झालेला आहे एक वेगळी हे कम्फर्टेबल आणि दुसरं आता आपलं हे बघा हेच कॉटन मध्ये आपण हे काम करतोय की हे स्वतः आम्ही हँड प्रिंटिंग केलेलं आहे ओके डिजिटल प्रिंटिंग बोलतो ओके ह्याची मशीन आपल्याकडे आहे स्टिकर तुम्हाला हवं ते प्रिंट याच्यावर होत हे तोटे जे आपण म्हणतो तशा बॅग आहेत खूप चांगली म्हणजे त्याची साईज आहे बऱ्याच गोष्टी बिकॉज त्या बॅग शक्यतो त्याच्यात काही टाकून अशा झिप पण आहे त्याला हो oh, हो oh, कम्फर्टेबल oh, नाही सो nice. झिप so, फार कमी hmm. अशा बघायला मिळते oh. कारण जस्ट शक्यतो सो so, झिप पण आहे याला पण आतमध्ये चांगलं हे आहे हे ही विदाउट झिप आहे याच्यामध्ये झिप पण आहे विदाउट विदाऊट झिप पण आहे आणि असे कलर्स पण येतात आमच्याकडे सात आठ कलर्स आहेत ओके प्रोडक्शनचे ही मध्ये वेगवेगळ्या so कलर सुद्धा आहेत त्यांच्याकडे मग याची काय रेंज असते स्टार्टिंग त्यांची दोनशे दोनशे आणि ह्याची पण दोनशे सो हे असे ऑप्शन so सुद्धा आहेत सो so, आपण जसं म्हणतोय तसं की आज आपण तुम्हाला एकाच मध्ये दोन तीन गोष्टी दाखवतोय एक सक्सेस स्टोरी एक स्ट्रगल स्टोरी इतर आहेच पण त्याशिवाय शॉपिंग सेगमेंट सुद्धा होतोय आपला हे आपले पिलोज कव्हर आहेत हे सुद्धा टाकावपासून टिकाव केलेलं आहे आपण वा nice. wow. नाही खरच ऍक्च्युअली त्याची क्वालिटी खूप सुंदर आहे आणि म्हणजे बघताना ते खूप सुंदर वाटत आणि ते खूप छान छान म्हणजे वेगवेगळे आणि हे सगळं मग तुमचं ऑनलाईन पण होत फक्त हे ऑनलाईन पण जातं आणि ज्यांना गरज असते ते होलसेल मध्ये येऊन घेऊन जातात आधी इन्फॉर्म करतात आम्हाला की आम्हाला हे प्रोडक्ट हवे मग तसं आम्ही ते प्रोडक्शनची तयारी करतो दुसरं आता आपल्याकडे कलकत्त्यावरून जो ज्यूट येतो ते ज्यूट बॅग कडे बनतात त्याच्यामध्ये हे टिफिन बॅग आहे हे ज्यूटचे कलकत्त्याचे आणि त्याच्यामध्ये हे सर्व आपण एक मोठ्यांपासून छोटे क्वालिटी ठेवलेली आहे ओके हां ओके हे एवढे म्हणजे हे आता वेगवेगळे सायजेस आहेत आणि क्वालिटी आहेत की तुम्हाला ज्यूट मेक्स कॉटन पाहिजे का नुसतं ज्यूट पाहिजे म्हणजे हे क्वालिटी आपण प्रेझेंट करतो कस्टमरला मग तो ह्याच्यातून सिलेक्ट करतो हो की मला काही घ्यायचं जसे तुमचे क्वांटिटी असते त्याच्यावरती पण बदलत असेल ना आणि मला पन्नास हवेत तर क्वांटिटी आणि जर शंभर हवेत तर रेट बदलत जातात राईट हे सर्व प्रोडक्ट आहेत ना कॉर्पोरेट गिफ्टेड लाईट हो त्यांना वेगवेगळे गिफ्टिंग साठी प्रोडक्ट लागतात मग हे प्रेझेंटेशन प्रोडक्ट त्याच्यानंतर आपण कॉर्पोरेट गिफ्टेड साठी टूट बॅग सॅक बॅग पाऊचेस छोटे हे बॅग बै, येस हे करतो हे आपलं बॉटल बॅग आहे ओके हे, okay. हे काय आपण सगळं कॉर्पोरेट गिफ्टेड साठी करतो मग ते लोक त्यांचं स्वतःच ब्रँड त्यांच्याकडे उपलब्ध आहेत त्या सगळ्याच इथेच मॅन्युफॅक्चरिंग होत इथेच पॅकिंग होत इथेच ते सगळे बनतात त्याचे क्रिएटिव्ह आयडियाज पण इथूनच रेडी होतात आणि मग ते बाजारात जातात सो अजून तिथे काहीतरी सुरू आहे तर ते बघणार आहोत का नक्की आता तो जो आपला तिकडे प्रिंटिंगचा डिपार्टमेंट आहे म्हणजे जे इकडे प्रिंटिंग होतं त्यासाठी एक सेपरेट आपण सेक्शन केलेलं आहे ओके, ओके या छोट्या जागेमध्ये आपण स्क्रीन प्रिंटिंगला अरेंज केलेलं आहे जिथे जेणेकरून हे ब्रँडिंगचं सगळं प्रिंटिंगचं काम ह्या जागेवर केलं जात हा म्हणजे प्रिंटिंग करण्यापासून ते सुकण्यापासून रॅक इथे उभे करतात मग रॅग्स पण वेगळे दिसतात ते तुम्ही स्वतः बनवून हो, नाही हे कसं आहे की हे शोधले मी okay. ज्या वेळेला आम्ही जेव्हा प्रिंट, प्रिंटिंग करत होतो चालू केली तेव्हा खूप समस्या उभ्या राहत होत्या म्हणजे प्रिंटिंग एकमेकांना कलर्स लागत होते कपड्यांचे ते कपडे खाली पडत होते मग त्याच सोल्युशन काढण्यासाठी मग मी हे शोधलं आणि ह्याची फॅक्टरी मला भेटली वसईला मग तिकडे जाऊन मी व्हिजिट केली आणि ह्याचा उपयोग कसा करता येईल बघितलं आणि आज हे माझ्या बरोबर चार वर्षापासून आहेत oh, oh. आणि खूप छान काम करतात सो म्हणजे ते वेगळे आहेत कारण की मी बघते oh. त्याला असं एक एक ठेवून oh. त्याच्यावरती ठेवावं oh. लागतंय त्यामुळे ते म्हणजे ते एवढ्या जागेत ऍडजस्ट पण झाले आणि भरपूर प्रोडक्शन काढतात वा म्हणजे एक रॅक भरला की दुसरा रॅक भरेपर्यंत हा सुकून निघून जातो आणि okay. मग तो स्टिचिंगला जातो मग प्रोडक्ट अच्छा म्हणजे खूप स्पीड मध्ये इथे काम चालत ज्या वेळेला स्पीड पाहिजे त्यावेळेला हे आपली जबाबदारी बरोबर सांभाळतात सो so, मी मगासपासून जे काही बघितलं आणि तुम्ही जे काही बघितलं त्याने मी तर खूप थ्रिल्ड आहे शर्वरी यांच्या फॅक्टरीमध्ये आपण आज आलो आहोत आणि खूप भारी गोष्टी तिकडे बनतात खूप मस्त मस्त गोष्टी तिकडे बनतात विशेष म्हणजे त्या सगळ्या विमेन पॉवर बनवतात आणि अंडर वन रूफ सगळं होतं सो आय एम शुअर आता आपण जे बघितलं शर्वरीजी त्याचा पल्ला खूप मोठा राहिलेला आहे त्याचा स्ट्रगल खूप मोठा आहे खूप आता सक्सेस स्टोरी म्हणता येईल पण स्ट्रगल स्टोरी काय होती याच्या माग म्हणजे मी आधी जॉब करत होते आणि सडनली जेव्हा महाराष्ट्रामध्ये प्लास्टिक बंदी चालू झाली म्हणजे पाच एक सहा वर्षापूर्वी त्यावेळेला ही कल्पना माझ्या डोक्यात आली मग त्यावेळेला जो डिमांड होता की प्लास्टिक बंदीच्या जागी काहीतरी लोकांना <laughs> मिळावं कापडी पिशी किंवा दुसऱ्या ह्याच्यामध्ये मग मी त्यामध्ये आले सुरुवात करताना खूप डिफिकल्ट होतं कारण की तुम्हाला ह्याच्यातलं काहीच नॉलेज नव्हतं म्हणजे तुम्ही बालवाडी पासून सुरुवात केलेली आहे आणि आज तुम्ही बोला की तुम्ही ह्याच्यामध्ये मास्टरी केलेली आहे बरोबर आणि सुरुवात असं होतं की पूर्ण पाठिंबा आईचा दिला होता की ह्या बिझनेसला उतरण्यासाठी मी स्वतः एक मिडल क्लास घरामध्ये असल्यामुळे मी बिझनेस करणार म्हटल्यावरती फॅमिलीला फार टेन्शन आलं होतं त्यावेळेला पण आईच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत पोहचू शकले आणि घरच्यांचा सपोर्ट सुद्धा आहे म्हणजे सासूरचा सगळ्यांचा आहे मुलांचा आहे सर्वांचा आहे त्याच्यापर्यंत so जेव्हा सुरू केलं तेव्हा लग्न झालं होतं ऑलरेडी ओके oh, okay. okay. पण मग एक चांगलं करिअर किंवा एक चांगलं तुमचा जॉब जो जो सोडून पगार करायचं तेव्हा काय डोक्यात सुरू होतो कारण काय असं नाहीये सगळ्यांनाच त्रास असतो स्त्री पुरुष असं नाही पण स्त्रिया म्हटल्यावरती थोड्या घरच्या जबाबदाऱ्या पण आपसुकच आलेल्या असतात आणि लग्न झालंय म्हटल्यावरती तारेवरची कसरत असते नक्की मग ते कसं त्याच्यातून बाहेर येताना कसं झालं कसं करायला लागलं या, करा ला? या सर्व गोष्टीमध्ये मेन तर सास, जे सासरचे आहेत म्हणजे मिस्टर आहेत म्हणजे सासरे आहेत या दोघांनी मला खूप सपोर्ट केला आजही मला घरातून निघा निघाल्यानंतर मी घरी किती वाजता पोहोचेन याचा टाइम नसतो कारण की हा बिझनेस आहे तुम्हाला ट्वेंटी फोर अवर्स ऍक्टिव्ह राहावं लागतं कुठल्या कुठली ऑर्डर येईल त्याच्यासाठी धावपळ त्याचं सॅम्पलिंग त्याचं कॉस्टिंग आणि कुठलीही ऑर्डर ही लगेच पास होत त्यासाठी खूप स्ट्रगल करावं लागतं मग तिचे सॅम्पल कधी कधी पाच सहा वेळा बनतात चेंजेस येतात त्याच्यानंतर ती ऑर्डर फायनल होते म्हणजे ही जी धावपळ असते ना ही प्रचंड असते मग मा आपल्याला मार्केट मध्ये जावं लागतं फिरावं लागतं तिथे काय तुम्ही एनिव्हेशन त्यांना देऊ शकता कारण की तुम्ही जितकं क्रिएटिव्ह लोकांना द्याल ना तेवढा तुमचा बिझनेस सक्सेस होणार आहे हा सोहित हा तो जो तुमचा तुम्ही म्हणताय की सपोर्ट मिळाला जो अजूनही मिळतोय तो तर आहेच पण जेव्हा सुरू केलं तेव्हा हे इतकं इझी नसेल बिकॉज आता तुमचं नाव झालंय आता तुम्हाला क्लायंट मिळायला लागले काय होता म्हणजे स्ट्रगल तर असेलच पण तो सर्वायव्हल पिरियड काय सर्वायव्हल पिरियड असा होता की फक्त घरी एकच शब्द सांगितला की या क्षणाला दोन तीन वर्ष माझ्याकडून काय एक्सेप्ट करू नका आणि पूर्ण दोन तीन वर्ष मी फॅक्टरीला दिले म्हणजे तुम्ही असं बोलाल की प्रॉफिट आम्ही घरात इन्व्हेस्ट म्हणजे नेला असं अजिबात काहीच नाही जे काय होत ना ते ह्या फॅक्टरीला उभं करण्यासाठीच लावलं आणि याच्यासाठीच फॅमिलीने भरपूर सपोर्ट केला दुसरं होत की नज लाजता म्हणजे लाज ही बाजूला ठेवून मी दारात दारात गेले लोकांच्या लोकांच्या दारात दारात जाऊन स्वतःच प्रेझेंटेशन ठेवलेलं आहे कारण की तिथे मी जर लाज बाळगली तर मला कोण ओळखणारच नाही आणि मला तसे कस्टमरही मिळाले की ज्यांनी मला सपोर्ट केला काही गोष्टी मी त्यांच्याकडूनही शिकले आणि मग मा जेव्हा मार्केट जायचे मग अशा करून मग ओळखी वाढत गेले आणि ओळखीने मग ऑर्डर यायला लागले आजही आमच्याकडे मार्केटिंग मी स्वतःच करते मार्केटिंग हेड किंवाच नाही जे काय येतं ते आपल्याकडे ओळखीनेच ऑर्डर येतात सर्व हाँ. वा सो पण तुम्ही म्हणताय की तुम्ही सगळं केलं दारोदारी गेलात हे सगळं केलं कुठला तरी अक्षर क्षण आला का जिकडे वाटलं की नाही गिव्हप करूया नाही होत आहे नाही जमत किंवा कुठेतरी स्त्री म्हटल्यावरती एक मागे खेचण्याची बिकॉज तिकडे जाऊन त्या फील्डमध्ये जाऊन जो पुरुष प्रधान आपण म्हणतो की एरिया असतो किंवा त्या ठिकाणी कुठेतरी असं वाटलं का नाही नाही हे आपल्याला जमणार नाही आपण सोडून देऊया आणि परत आपली जी मस्त नाईन टू फायव्ह जॉब आहे तो करूया नाही हा क्षण आता म्हणायला गेला तर आता सुद्धा आहे पण मी त्याच्याबरोबर लढते आणि हिम्मत हारत नाहीये प्रत्येक क्षणाला असं वाटतं की आपल्याकडून हे होईल की नाही कारण की जो बिडा आपण उचललेला आहे तो शेवटपर्यंत ठाम ठेवणं कारण की कोणी असं नाही म्हंटलं पाहिजे की मराठी माणसाने बिझनेसला उभं केलं आणि त्यांनी हार मानली आणि त्यांनी त्याच्यात तेवढी तेवढी ताकदच नाहीये तो बिडा कायम ठेवणं ह्याच्यासाठी मी नेहमी प्रयत्न केलेले आहेत आणि अक्षरशः अशी पण कधी कधी वेळ आली ले ले हताश की हताश होऊन गेलेले त्या तेव्हा शांतपणे त्याचे मार्ग काढलेले आहेत की हताश न होता जे आपल्यापैकी मोठे असतात किंवा जे ह्या फील्डमध्ये माहीर असतात आम्ही त्यांच्या संपर्कात राहून त्यांचे गाईड घेतलेले आहेत कुठले पाऊल उचलायला पाहिजे काय करायला पाहिजे आणि परमेश्वराच्या कृपेने ना खूप छान मार्ग मिळाले त्या वेळेला असे पण त्यामध्ये लॉकडाऊन सुद्धा आला हो, हो, हो. किती वर्ष झाली तरी ह्याला एक पाच एक वर्ष पाच वर्ष झाली दोन पिरियड आम्ही लॉकडाऊनचा काढला तेव्हा एवढा मोठा डोलारा तेव्हा आपला कसं होतं की तेव्हा आपला फर्स्ट लॉकडाऊनच्या वेळेला आपल्याकडे पंधरा एम्प्लॉई होते पंधरा लेडीज होते आणि आता किती आहेत आता थर्टी आहेत थर्टी थर्टी फाय तर पंधरा लेडीज ला, ला सुद्धा काम करत होतो जे आमच्याकडे ऑर्डर चालू होते ते आम्ही घरात बसून करतो आणि जवळ असल्यामुळे आम्ही त्याला कॅरी करत होतो करत होतो असं आणि सेकंड लॉकडाऊनच्या वेळेला आम्ही फॅक्टरी बंद नाही ठेवली आम्ही काय केलं आमच्या फॅक्टरीसाठी पोलिसांकडून अप्रुव्हल घेतलं आम्ही आयडी बनवले आणि आम्ही जॉब केला आम्ही आमचं काम चालू ठेवलं एकही दिवस आम्ही सेकंड लॉकडाऊनला बंद ठेवलं नाही त्यासाठी ज्या लिगल प्रोसेस पाहिजे होत्या त्या पूर्ण केल्या के कारण याच्या पाठी एकच होत की जर आम्ही काम नाही केलं तर आमच्या बायकांचं घर नाही चालणार त्यासाठी की त्यांना महिना सुद्धा प्रॉब्लेम होतो बरोबर या सर्वांसाठी ते केलं होतं बरोबर हातावर पोट असणं असं म्हटलं जातं आणि तुमचा बिझनेस सुद्धा तसाच आहे तुम्ही म्हंटला की लॉकडाऊन मध्ये जिथे आपण घरात बसलो होतो आणि त्यांना घरात बसायची वेळ आली तिकडे तुम्ही मात्र तो सर्वाईव्ह केला पण बिझनेस म्हटल्यावरती फ्लो काही नेहमी सारखा नसतो एकदा आज शंभर रुपये आले तर उद्या दहा रुपये येतील की, की नाही असे सुद्धा मानले होतात मग तेव्हा या सगळ्यांना कसे मॅनेज करतात आता आताही मी सांगेन की माझं पोट भरायच्या आधी मी ह्यांच्या पोटाचा विचार करतो तो माझ्यासाठी खूप मोठ म्हणजे मोठा हे आहे गिवप आहे ह्यांच्यासाठी आणि मी म्हणेन की मला परमेश्वरने तेवढे मेंटली स्टेबिलिटी दिली आहे की ह्या सर्वांना सांभाळण्याची ती कायमस्वरूपी असावी बस नक्कीच आणि असेच अशा वृत्तीला आयुष्यावर परमेश्वर कायम साथ देत असतो सपोर्ट देत असतो आता माझ्याकडे ज्या वेळेला मी सुरुवात केली होती तेव्हा येणाऱ्या स्त्रिया आणि आताही ज्या स्त्रिया येतात ह्या ह्या स्वतःला काहीतरी करण्यासाठी किंवा बाबा मला इकडे काहीतरी सपोर्ट मिळेल ह्यासाठी येतात आणि माझं असं कधीच म्हणणं नसतं की त्यांनी स्वतःच भविष्यही तिथून घडवावं की त्यांना जर असं वाटलं की आम्ही आता पूर्ण ट्रेन झालो आणि आम्ही काहीतरी करू शकतो स्वतःच तर माझं नेहमी वाक्य असतं की तुम्ही स्वतः या पुढे सगळ्यांसाठी जेवढं मला करता येईल ना तेवढं मी डेफिनेटली करेन आणि मी अशाही स्त्रिया बघितल्या आहेत की अक्षरशः त्यांनी डोळ्यातून पाणी काढलं की आम्हाला नोकरी नाहीये घर आमचं म्हणजे मिस्टरांच्या जॉब सुद्धा केलेले आहेत मुलांचं काय होत नाहीये खाण्यापिण्याची पण अशाही स्त्रियांना आम्ही मदत केली आहे त्यांना घेतलेलं आहे आमच्या पदरी म्हणून तो एक खूप छान अनुभव होता आणि हे अनुभवच गाठीशी असले की पुढे जायला एक वेगळी वेगळी ऊर्जा मिळते आणि ती ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती ती दिसून येते तो जो आनंद आहे कुठे तो त्यांच्या कामातून सुद्धा दिसून येतोय पण शर्वनी कसं असतं ना अनेकदा आपण म्हणतो की अनेक स्त्रिया जर एखाद्या अंडर वन रूफ आल्या तर त्याच्यासोबत अनेक प्रॉब्लेम्स येतात अनेक गोष्टी होतात त्यांना सांभाळणं त्यांच्या बिकॉज प्रत्येकीचं घर असतं प्रत्येकीला जबाबदारी असतं मग ही कशी कायम पळवते कसं आहे माहितीये की जिथे डिसिप्लिन आहे फॅक्टरी आणि आमचं इथे कट्टर डिसिप्लिन आहे जसं एक मिलिटरीला डिसिप्लिन असले की मिलिटरी कशी एकदम सखस्त असते तुम्ही त्याला हलू शकत नाहीये तसं या फॅक्टरीचा डिसिप्लिन आहे टाइम टू टाइम या मॉर्निंगला टाइम आहे निघण्याचाही टाइम आहे इथे सिक्स थर्टी नंतर कोणीच थांबत नाही काही प्रत्येकाच्या घराचा संसार आहे तसा पूर्ण कामाचा डिसिप्लिन मध्ये आहे की कोणाला टार्गेट काय असतो कोणाचं काय आहे म्हणजे कुठल्याही गोष्टीचं असं निष्काळजीपणा नाहीये फिनिशिंग पासून ते काम निघण्यापर्यंतच इथे डिसिप्लिन आहे आणि माझ्यापेक्षा ते स्वतः खूप छान हँडल करतात फॅक्टरीला मी जर कधी कधी दुसरीकडे जेव्हा स्ट्रगल म्हणजे धावत असते ऑर्डर साठी तरी मला काळजी नसते की इथे काय होणार म्हणून मला एवढा कॉन्फिडन्स असतो की हे काम बरोबर काढून देतात सर्व आणि इतका तुमचा टीम वर्क आहे आता सगळं चालू आहे पण कधी कधी ह्युमन एरर्स असतात कधी कधी माणूस आपसुकच काही चुका होतातच होतात असं कधी झालंय का की एखादी ऑर्डर जी अगदी तोंडावर आहे आणि ती नाही होऊ शकली नाही डिले झाली अशी वेळ जेव्हा येते तेव्हा आमची ओव्हरटाईम करण्याची तयारी असते अच्छा आणि आम्ही संडे येऊन सुद्धा काम करतो कारण की जेव्हा आमच्याकडे ऑर्डर येते तर आमचे त्याचे प्लॅनिंग बनतात की जर ही ऑर्डर ह्या तारखेला निघणार आहे प्रत्येक दिवसाचं प्रोडक्शन काय आहे मग त्यापर्यंत त्या आपण पोहचू शकत नाही मग एक्स्ट्रा ओव्हर टाइम लागला जात काही लेडीज संडेला येऊन इथे काम करतात मी जसं तुम्हाला सांगितलं की आपली घरी काम करणारी जी टीम आहे मोठी टीम आहे ती सात आठ बायकांची आहे त्या टीमला आपण बोलवून घेतो बॅकअपसाठी अच्छा आणि त्यावेळेला आपण एक एक दीड दीड लाख पेसच्या ऑर्डर उडवून दिलेल्या आहेत दीड लाख एक दीड लाख किती वेळ लागतो साधारणतः एका महिन्यात फोर्टी डेज मध्ये तुम्हाला दीड लाख पीस करून द्यायचे बाप रे आणि मग दिवसाला काय म्हणजे इथे तेही मशीन बनवून जातात का त्या बायका नक्की इतकं पास दीड लाख एका महिन्यात इज लाईक बाप रे कसं पॉसिबल आणि काय मोठ्यात मोठी ऑर्डर कितीची राहिलेली आहेत कसं तेच एक दीड लाख साठ हजार कधी चाळीस हजार कधी दहा हजार पीस हे सगळे शॉपिंग बॅग आहेत कॉर्पोरेट गिफ्टेड आहेत जेव्हा कॉर्पोरेट गिफ्टेड मध्ये त्यांचे स्वतःचे प्रोडक्ट बाहेर काढतात मग ते पब्लिकला अट्रॅक्ट करण्यासाठी बॅग हे करतात मग तेव्हा ते आम्हाला येऊन हे ते करतात आणि मग आम्ही त्यांना त्यांच्या बजेटमध्ये जशी बसेल तशा बॅगांना इनोव्हेशन करतो वेगवेगळे प्रकार करतो स्ट्रगल सक्सेस हे सगळं बोलतोय आतापर्यंत तुमची जी स्टोरी आहे ती खूपच वेगळी राहिलेली आहे तुम्ही या सगळ्यांना घेऊन पुढे गेलेल्या आहात सगळे या सगळ्यामध्ये असा कुठला मुवमेंट आला जिकडे फिनान्शियली ड्रेन झाला की आ, यु नो कारण कि बिझनेस आहे मिडल क्लास फॅमिलीला तुम्ही बिलॉंग करतात आणि पैशाचं सोंग आ, करता येत नाही असं म्हणतात मग असं कुठला मोमेंट आला की जिथे फिनान्शियली ड्रेन झाला आणि मग वाटलं की पुढे काय नाही हा फायनान्शियल ड्रेन तर दरवर्षालाच आहे मी म्हणेन माझ्या नशिबी कारण की जेव्हा आम्ही एका कंपनीसाठी कंटिन्यू काम करतो की मग ती कंपनी आम्हाला क्रेडिट घेते अच्छा मग हा क्रेडिट पिरियड पिरियड मला सांभाळताना दम येतो पण असं अस मी आता तेच म्हणेन की मला माझ्या टीमने खूप सपोर्ट केलेला आहे कधी कधी सॅलरी आमची जर आमचं फायनान्शियल आम्ही एकदम स्ट्रॉंग असतो हो तर सात तारखेला सुद्धा आमची सॅलरी निघते आणि जर आमचे पेमेंट लेट येणार असतील तर आमची सॅलरी पंधरा सोळा तारखेला पण निघते त्या पिरियडला सुद्धा माझ्या टीमने माझी कधी साथ नाही सोडली आहे आणि खरंच मी त्यांचे नेहमी आभार मानलेले आहेत की त्यांनी मला त्यावेळेला समजून घेतलेलं आहे माझ्या टीमने कुठेतरी घरची ओढ प्रत्येकालाच आणि घरी जाताना इथे आणि तिथे हे सगळं असतं मग आता जेव्हा हे दोन्ही सांभाळ आता थोडा बिझनेस सेट झाला तुमचा काही वर्ष तुम्ही सांगितलं की मी बिझनेसलाच माझं वळून टाकलंय आयुष्य जे काय आहे ते पण मग आत्ता सेट करताना घर आणि हे ती कसं मॅनेज करतात तेव्हा काय होतं आता मोठा पल्ला गाठला आता तर काहीच नाही राहिलंय जे <laughs> स्ट्रगल होत त्याला तुम्ही गाठून टाकलं टाकलं आता काय राहिलंय आता ते सगळं मॅनेज होत सो आता जो पॅटर्न आहे तो सेट झालेला आहे ते सगळं सेट झालेलं आहे पण अजूनही जेव्हा इतका मोठा बिझनेस सांभाळताना स्ट्रगल अजूनही संपला नसेल आय एम शुअर sure, पाच वर्ष झाली तरी कुठे ना कुठे काही ना काही वर खाली होतच असतील मशीन म्हटल्यावरती कुठे ना कुठे काहीतरी त्यालाही बंधनं असतात मग तेव्हा काय आत्ता चॅलेंजेस काय आहेत म्हणजे बिझनेस जेव्हा आता मी मगाशी सांगितलं की मी कुठे शिकले नाहीये मी स्टेप बाय स्टेप शिकत गेले ज्या वेळेला सुरुवात करायची तर धागा कुठल्या कंपनीचा आणायचा ते सुद्धा माहिती नव्हतं आणि आता ते सगळं मी पल्ले गाठलेले आहेत आणि ते कसं कळलं मी आता जसं सांगितलं की एकदा तुम्ही उतरलात की तुम्हाला ते येणार फक्त तुम्ही हार नाही म्हणायला पाहिजे मी आताही वाक्य म्हणते की शोधलं तर परमेश्वर सुद्धा मिळतो तर तुम्हाला जी वस्तू पाहिजे ना ती तुम्हाला मार्केटमध्ये सापडतेच की बाबा बर, मला ही वस्तू पाहिजे इकडे नाही सापडली तर कुठे ना कुठे सोर्स मिळतोच बरोबर आहे दुसरी गोष्ट काय की शिकण्याची तयारी प्रत्येक गोष्ट शिकली गेलेली आहे ज्या वेळेला कुठेतरी आपण कमी पडलो तर आपण युट्यूबचा हे घेतलेला आहे इव्हन आमच्याकडे मशीन छोट्या छोट्या जेव्हा मशीनचे प्रॉब्लेम जरी होतात किंवा मोटर खराब झाली ती चेंज करायची आहे तर आम्ही युट्यूब वर बघून ते काम करतो आम्ही लगेच मेकॅनिकला बोलवत नाही सगळं मॅनेज होत दुसरी गोष्ट आपल्याकडे इथे आठ मार्चला जेव्हा वुमन्स डे असतो त्यावेळेला खूप मोठा फंक्शन करतो आपण ट्रेन करतो मशिनरी कशी हॅन्डल करायची कसं साफ ठेवायचं आपण सा। मेकॅनिकला बोलून त्या सगळ्या टीमला ते ट्रेन केलं म्हणजे त्यांचे त्यांचे प्रॉब्लेम्स ते हॅन्डल करतात कारण की ती तुम्ही तिच्यावरती काम करता ती तुम्हाला रोजगार मिळवून देते तिला मेंटेन ठेवलं गेलं पाहिजे जितकं तुम्ही तिला मेंटेन ठेवणार तितकं तिचं लाईफ वाढणार म्हणून तिचं क्लीननेस कसं तिला साफ करायचं कारण की ह्या सगळ्या कमर्शियल मशीन आणि हे जास्त ह्याच्यावरती तुम्ही बघाल की बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जेंट्स बसलेले दिसतील आणि ह्याच मशीन इथे लेडीज हँडल करतात तर त्यांना ते ट्रेन होणं फार गरजेचं असतं Nice. आजपर्यंतचा इतका मोठा पल्ला इतका मोठा प्रवास इतके वेगवेगळे चॅलेंजेस एक्सपिरियन्सिस गाठीशी घेऊन शर्वरी आणि त्यांची जी तेजस्विनी ही जी हे जी जे त्यांचं बाळ होतं ते आता पाच वर्षांचं झालेलं आहे आणि बोलताना मागे वळून पाहिल्यावरती जर म्हणजे जे तुम्ही म्हणालात की कोणी तुमच्यावरती सगळ्यात जास्त विश्वास ठेवला तर तो, तो तुमच्या आईने आणि आज जेव्हा इथे हे सगळं पाहून काय रिॲक्शन होतं त्यांचं काय काय असतं काय बोलतात आता ही कसं आहे नाही झालं ते शक्य झालं तिच्या आशीर्वादाने कारण की ती सुद्धा एक बिझनेस वुमन आहे म्हणजे त्या फिश विकतात मार्केट मध्ये मा तर तिचं ही लाईफ स्टोरी फार खूप स्ट्रगलची आहे आणि तिच्याकडूनच आम्ही इन्स्पायर झालो आमच्या लाईफ मध्ये आताही जर असं कुठे वाटलं की मी कुठेतरी खचले आहे तर मला एक फोन असतो की जो मला पूर्ण एनर्जी आणि पॉवर देऊन जातो तिच्याकडून तर आणि तिचं तिचं स्ट्रगल मी जर बघितलं तर मला असं वाटतं की नाही तिने तेवढं केलंय तर मी काय काहीच नाही तिच्या पुढ्यात त्याच्यामुळे ते एक नेहमी माझ्यासाठी राहणार आहे इन्स्पायरेशन आणि दुसरं म्हणजे टीमवर्क आपण चांगले आहोत आपल्याला समोरच्याला सपोर्ट करायचा आहे आणि मग समोरच्या व्यक्तीला सांभाळून घेणं त्या स्त्रीच्या मनाला त्या स्त्रीकडून तिच्या अपेक्षा कारण की कितीतरी वेळा असं झालेलं आहे की आमच्याच टीम मध्ये लेडीज सकाळी कामाला येतात डोळ्यातून भरलेले अश्रू असतात तर का की घरी काहीतरी प्रॉब्लेम झालेला असतो आणि त्या मशीनवरती काम करत असतात अच्छा मग तेव्हा काय होतं की पूर्ण टीम तिला सपोर्ट करते इथे आल्यावरती तिचं टेन्शन विसरून जाते परत तिला माहितीये की संध्याकाळी नंतर मला त्याच टेन्शनला फेस करायचं तर हा जो मॉल आहे ना एका फॅमिली सारखा आहे इथे आणि मी त्यांच्या बरोबर फॅमिली सारखी आहे तर हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की आम्ही आमचं लाईफ एक एक दिवस असं एन्जॉय करत काम शिकत आणि चॅलेंज घेत करतोय म्हणून त्यांच्याकडनं पण बरंच शिकायला मिळालं असेल बिकॉज त्या वेगवेगळ्या स्ट्रगल त्यांचा त्यांचं हे करून काय ऊर्जा मिळते आज जेव्हा पाच वर्षांनी तिथे बघता या सगळ्यांच्याकडून घेतलेल्या गोष्टी स्ट्रॉंग तर केलंच आहे पण काय एक वेगळेपण आहे जे यांच्या सगळ्याकडनं मिळालं ह्या सगळ्यांकडून एक चांगलं प्रेम मिळालं आहे ताई हा शब्द जेव्हा ते वापरतात आणि ज्या वेळेला माझ काहीतरी फायनान्शियल प्रॉब्लेम होतात बिझनेस मध्ये किंवा मी अपसेट होते कुठल्या ऑर्डरमुळे किंवा खूप प्रयत्न करून सुद्धा मला ती ऑर्डर कधी मिळत नाही आणि मी असे अपसेट जरी बसले असेल ना तरी त्यांना कळतं की काहीतरी ताईच झालेलं आहे ती अपसेट झालेली आहे ना तर त्यांच्याकडून एक सपोर्ट आवाज येतो की होणार म्हणून आपण ती सुद्धा जिंकणार म्हणून आणि तो सपोर्ट परत तिकडे प्रयत्न करते आणि नक्की ते होऊन पण जातं आमच्याकडे पण आम्हाला पेशन्स फार ठेवायला लागतात आणि आता आम्ही स्टेप बाय स्टेप फॅक्टरीसाठी पाऊल उचलते म्हणजे आता आम्ही वेबसाईट आमची झालेली आहे ती वेबसाईट आमची लॉन्च सुद्धा झालेली आहे आमचे ब्रोशर निघालेले आहेत की जे आम्ही आता डिस्ट्रीब्युट केलेले आहेत आणि आजपर्यंत आम्ही कुठल्या एक्झिबिशन मध्ये भाग घेतला नव्हता मग आम्ही ते भाग घ्यायला लागलो की लोकांनी आमचे प्रोडक्ट बघावे आता तरी दोन दिवसापासून एक्झिबिशन चालू आहे छान आहे रिस्पॉन्स अर्धी टीम तिकडे बसली आहे दोन दोन ठिकाणी कमी टीमचा सपोर्ट येतो तर चाललंय तर अजून मोठ्या मोठ्या एक्झिबिशन मध्ये आम्ही पार्टिसिपेट करू आमचे प्रोडक्ट घेऊन जाऊ पाच वर्ष झाली पाच वर्षापर्यंत इथपर्यंत आलात नवीन नवीन मशीन ऍड झाल्या स्टाफ वाढला तुमची हिंमत वाढली ऑर्डर्स मोठ्या झाल्या पुढे काय पुढे तेजस्विनी पाच वर्ष अजून कुठे असेल तुम्हाला काय स्वप्न आहेत मोठ माझी ते अशी स्वप्न आहेत की हा चे शंभर कधी होतील वा लवकरच हो अशी <laughs> माझी इच्छा आहे कारण की जितक्या गरजू महिलांना आणि सपोर्ट आपण करता येईल तेवढं आपल्या नशिबी ते भाग्य लागते मी म्हणते कारण की आपण इथे आपला स्वतःचा विचार कमी करतो आणि त्यांच्यासाठी विचार जास्त करतो आणि सिक्युरिटी असल्यामुळे ना ज्याला त्याला इथे कामाला यायचं असतं <laughs> मला बऱ्याच बायका येऊन विचारतात की ताई तुमच्याकडे आहे का काम पण आपलं एक लिमिट असल्यामुळे आपण लिमिटच्या बाहेर कोणाला घेऊ शकत नाहीये तर ही लिमिट मला वाढवायला आवडेल ज्यांना आज आम्ही नाही म्हणून सांगतो की त्यांना आम्ही कामावर घेऊ शकतो आणि मग जसं फॅक्टरी वाढेल तसं आपण टीम पण मोठी वाढेल आणि काम पण थोडं जोरात करू अजून काय फॅसिलिटीज म्हणजे तुमच्या तुमच्या परीने बिकॉज त्या बायका आहेत सगळ्या आणि त्यांच्यासाठी काय काय फॅसिलिटीज आहेत वेगळ्या त्यांना किंवा काय वेगळं त्यांच्यासाठी तुम्ही प्लॅन केलेला आहे कसं हा आपण काय केलेलं आहे की बँक ऑफ बडोदाच्या थ्रू आपण मॅनेजरला जाऊन भेटलो होतो आणि त्यांनी आपल्या सगळ्या लेडीजसाठी झिरो बॅलेन्सवरती सॅलरी अकाउंट ओपन केलेलं आहे तर हे तिकडे आहे हु, परत जे गव्हर्नमेंटचे जे दोन इन्शुरन्स असतात ते आपण यांच्यासाठी केलेलं आहे सर्व आणि आपण इथे ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी पण देतो आणि सॅलरी देतो परत आपल्या वर्षाचा इथे बोनस सुद्धा असतो आणि परत आपले एक दोन फंक्शन मोठे मोठे होतात एनर्जी साठी वा आहे आणि मग म्हणूनच एवढा आनंदी राहून सगळ्या जणी इथे काम करतायत सो येस शिवानी ताई इतका इतका मोठा डोलारा असतो मी सांभाळता तुमच्या आईनी सपोर्ट केला फॅमिली सपोर्ट केला इतकं छान तुमचा हा बिझनेस आता ग्रो होतोय या सगळ्यामध्ये कोणाला काही कोणालाही तुमच्या आईला या सगळ्यांना या कधी काय सांगायचं होतं कधी काही बोलायचं होतं ते राहून गेलं असेल हे माध्यम आहे त्याला जर अगदी मनापासून काही सांगायचं असेल आज या टप्प्यावर तर ते, ते काय असेल मी तर सर्वात आधी माझ्या आईला सांगेन की ती नसती तर कदाचित मी इथपर्यंत पोचले नसते आणि त्याच्यानंतर माझे मिस्टर हुँ. की ज्यांनी मला आजपर्यंत सपोर्ट केलेला आहे माझ्या विचारांना स्वातंत्र्य दिलेलं आहे त्यांनी तिसरी गोष्ट जी आहे ती माझी जी काय पावर आहे आणि जी काय हिंमत आहे ना ती माझी ही फॅक्टरी आहे माझी टीम आहे जे माझ्या बरोबर आहेत कारण की समोरच्याला हो बोलण्याआधी पाठीमागे तुमच्या किती माणसं उभी आहेत हे तुम्हाला आधी बघावं लागतं त्याच्यामुळे जेव्हा मी चॅलेंज घेते तर मला माहिती आहे की माझ्या तीस जणांमधून हे चॅलेंज एक्सेप्ट होणार आणि आम्ही ते करून दाखवणार तर म्हणून मी सर्वात आधी त्यांना पण थँक्स बोलते की नाही तर ते शक्य झालं नसतं yes. किती टर्न ओव्हरला सुरु केलं होतं आणि आज बिझनेस कुठल्या टर्न ओव्हरला आला थर्टी थाउजंडला ला सुरुवात केली होती आणि आता करोड पर्यंत वा क्या बात आहे आणि खरंच ही आहे स्ट्रगल टू सक्सेस स्टोरी आणि <laughs> तूच भारी ग म्हणायची वेळ आज का आली किंवा तूच भारी ग असं आपण अनेकदा म्हणतो अनेक स्त्रियांना म्हणतो त्यातलीच एक म्हणजे शर्वरी ताई इतका मोठा डोलारा तीस पस्तीस बायकांना घेऊन ते काम पुढे चालवणं त्यांचे प्रॉब्लेम्स लॉकडाऊन सारखे विषय किंवा अनेक अडचणी फिनॅन्स पासून सगळं मॅनेज करून आज पाच वर्षांचा टप्पा गाठत तेजस्विनी एका लेवलला पोहोचलाय इथून पुढे शंभर बायकांना काम देण्याची त्यांची इच्छा आहे आणि ती इच्छा तुमची लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं मला वाटतंय मज्जा पिंगच्या अनेक तिथे मैत्रिणी आहेत ज्यांनी तुमच्याकडनं प्रेरणा घेतली असेल हे सगळं ऐकल्यानंतर त्या प्रत्येक मैत्रिणीला आज इथे बसलेली शर्वरी काय सांगू पाहते मी एकच बोलेन की प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये एक स्वप्न असत कदाचित तिला ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो सपोर्ट कधीच मिळत नाही ना तिच्या माहेरी कधी सपोर्ट मिळत नाही आणि कधी तिच्या सासरी सुद्धा सपोर्ट मिळत नाही तर मी त्या माहेरी असणारे तिचे आई वडील किंवा तिच्या सासरी असणारे तिचे जे काही मिस्टर असतील सासू सासरे असतील मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की प्रत्येकाला देवाने एक हुनर दिलेला आहे बरोबर आहे जर तिची इच्छा आहे तर तिला पुढे जाऊ द्या ती नक्कीच काहीतरी विश्व घडवून दाखवेन त्यासाठी क्या बात आहे अगदी थोडक्यात पण इतका मोठ गोष्ट त्यांनी म्हटलेलं आहे की विश्वास जेव्हा कुटुंबाचा असतो ना तेव्हा काय होतं तर उदाहरण आपल्या समोर आहे आणि अशा बऱ्याच शर्वरी तुमच्या मध्ये असतील तुमच्या आजूबाजूला असतील तुम्ही स्वतः असाल तर त्यांना दाबून ठेवू नका झेप घ्या भरारी घ्या कुठे ना कुठे कधी ना कधी तुमचं स्वप्न पूर्ण होईल आणि त्यासोबत अनेक अशा जणींची स्वप्न पूर्ण होताना मी तरी आज पाहिलेली so, yes, आहे सो येस शरवरी थँक्यू सो मच मज्जा पिंकला खूप मस्त वाटलं मला स्वतःला खूप मस्त वाटलं एक आ, अशी स्टोरी एक अशा गोष्टी ज्या मी पदराशी बांधून पुढे जाणार आहे ती म्हणजे तुमच्यातली जिद्द तुमच्यातला जो आ, स्ट्रगल करायचा जो ए, एक एक वृत्ती आहे ती आणि सगळ्यांना सोबत घेऊन जायची जी वृत्ती आहे ती ती खूप खूप मस्त आहे आणि त्यासाठी तुम्हाला सलाम आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा अशा पद्धतीने कनेक्ट झाला असा छान गप्पा मारल्यात एम शुअर तुम्हाला सुद्धा uh, मजा आली असणार छान येस थँक्यू थँक्यू सो मच सो येस शर्वरी ताईंना आज आपण भेटलो आणि मज्जा पिंक कायम करत असत तूच भारी ग म्हंटल आणि इथे आज आपण आलो आणि इथला त्यांचा जो प्रवास होता तो मला तरी खूप छान वाटला तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा आणि हो त्यांच्याकडे बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही घेऊ शकता स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता सुद्धा संधी आहे सो यांची ही फॅक्टरी कुठे आहे तर मुंबईतल्या वडाळा इथे आहे त्याचे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा तिकडे असणार आहे सो तुम्हाला यांच्याकडनं काही घ्यायचं असेल तर तुम्ही तिकडे कॉन्टॅक्ट करू शकाल आणि हो हा एपिसोड कसा वाटला शर्वरी ताईंचा हा स्ट्रगल कसा वाटला ते सगळं तुम्ही मला कळवणार आहात सो येस थँक्यू सो मच तुम्हाला सुद्धा थँक्यू आणि हो तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पिंकला घेऊन नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटणारच आहोत पुन्हा भेटूच